गोऱ्या गोऱ्या घालावे. कलर काम चालू आहे. अरुचा बर्थडे जवळ येतो, म्हणजे दोनच दिवसांनी बर्थडे आहे. 20 मिनिटं कंटिन्यू मसाज करत होती आणि मला झोप पण लागलेली मध्ये. म्हणजे रिटर्न गिफ्टचं वगैरे थोडस बघायचं आहे. हेड्स व्हाईट हेड्स काढणं हा ते दुखतं ना ग. हा थोडं तेव्हाचा प्रॉब्लेम झालाय. सायलेन्सरचा ते फटफट 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 आवाज येते. शक्यतो घसा घसा फेस वॉश वगैरे लावायचं नाहीये. ओके चालेल. तर इथे तर तयारी चालू आहेच. थोडीशी तयारी मी करून येते. श्री स्वामी समर्थ. हॅलो, वेलकम टू वन मोर न्यू ब्लॉग. कलर काम चालू आहे. अरुचा बर्थडे जवळ येतो, म्हणजे दोनच दिवसांनी बर्थडे आहे. तर आपल्या इथेच घराच्याच आवारात होणार आहे, पाठीमागच्या शेतात होणार आहे. इथून मंडळी पास होतील. तर ही बाहेरची शेड आहे पत्र्याची, ती थोडीशी रंगवतो आहे. कलर चालू आहे. तर इथे तर तयारी चालू आहेच. थोडीशी तयारी मी करून येते. एक दोन ऑर्डर द्यायचे आहे ह्याच्या त्याच्या. पहिले आपण फेशियल करू आणि त्याच्यानंतर बाकीची कामं आहेत ती उरकायची आहेत. रिटर्न गिफ्टचं वगैरे थोडंसं बघायचं आहे. तर चला निघते. गाड्या सगळ्या इकडे काढल्या आहेत ना, कलर चालू आहे म्हणून ॲरॉक्स कुमार घेऊन गेलं आहे मला ॲक्टिवा घ्यायला. गेलं ॲक्टिवाचा प्रॉब्लेम झाला आहे सायलेन्सरचा, ते फटफट 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 आवाज येते. लाज वाटते ती चालवताना, पण आता ऑप्शन नाही. हाय हाय. आय एम एक्साइटेड गाइस. आफ्टर ऑल दिस इज लोटस. आत्तापर्यंत मी फक्त घरगुती उपाय केलेले आहेत. फर्स्ट टाइम आज मी असं फेशियल करते छानसं, ते पण लोटस सारख्या ब्रँडच्या प्रॉडक्टचं. आय एम सुपर एक्साइटेड. याचं पॅकेजिंगच कसलं भारी आहे. 360 degree स्किन रिन्युअल फेशियल विथ ॲक्टिव्ह ब्लूम, ॲडव्हान्स्ड प्रो स्किन केअर. चला, आणि आज आपलं फेशियल करणार आहे विनया. हाय विनया. ओके बापरे, इथे बरंच काय काय काढलंय. काय आहे इंजेक्शन सारखं? मॅम हे अँपल आहे, हे तुमच्या स्किन कंडिशन नुसार काम करते. तुम्हाला तसा रिझल्ट भेटतो जसं जे अँपल युज करतो. म्हणजे चार आहेत कलर वेगळे. चला आय एम एक्साइटेड, एवढे भारी भारी प्रॉडक्ट आहेत. ओके चला सुरू करूया. फॉर्म्युला वगैरे दिसतंय इथे. लेट्स स्टार्ट. लेट्स सी की घरगुती उपाय चांगले की हे पण तेवढंच किंवा त्याच्यापेक्षा जास्त छान काम करतं. लेट्स फाइंड आउट टुडे. विनया त्याचं एक्स्ट्रॅक्शन करते. तोपर्यंत आपण बघूया ह्याच्यात काय काय आहे. लोटसचं बुक आहे, थोडीशी माहिती आपल्याला पण भेटून जाईल. फुलं बिलं दिली तिथे काय ग, फुलं असतात का ह्याच्यात? हा आहे 5% फ्लोरल एक्स्ट्रॅक्ट पासून. ओके ओके, म्हणजे ह्या फुलांचा एक्स्ट्रॅक्ट आहे ह्याच्यामध्ये. ओके ओके ओके. हायड्रेटिंग हायल्युरॉनिक ऍसिड, नियासिनामाइड, डिटॉक्स, एएचए पीएचए टॅनिंग साठी, 30-40 च्या पुढे गेलेल्यांसाठी. हे होम केअर आहे. हे होम केअर आहे. ओके ओके. आता पहिला कुठला प्रॉडक्ट वापरणार? पहिले आपण क्लिन्झिंग करणार, नंतर स्क्रब. ओके. नंतर आपण टोनिंग करणार, ब्लॅक हेड सेट्स काढून. हा, आणि नंतर हा मसाज आहे, ॲक्वा मसाज येतो त्याला. हा, आणि पाचवा आपला रेग्युलर मसाज. ओके. आणि नंतर सहावा पॅक, आणि नंतर सातवा प्रोटेक्टिव्ह लोशन. दागिने काढून ठेवते. सगळ्यात पहिले तर डर्ट बीट जे आहे ते निघाली पाहिजे, त्याच्यानंतर त्या फेशियलचा उपयोग. बरोबर. आता कसं वाटतंय, गारगार वाटतंय. उन्हातून आलं आणि त्याच्यानंतर मस्त आता गार वाटतंय. क्लिन्झर आहे का? हा. काय आहे? स्क्रब आहे, तो आपण 4 मिनिट लावून ठेवणार आहोत. अच्छा. आता स्टीम घ्यायची. हा. किती वेळ? 2-3 मिनिट. 2-3 मिनिट. जेवढा मला माहिती आहे तेवढा स्टीम मुळे आपले पोर्स ओपन होतात. हा, पोर्स ओपन होतात. थीट मिळते ना, त्यामुळे पोर्स ओपन होतात. आणि मग त्याच्यानंतर आपण जे प्रॉडक्ट वगैरे अप्लाय करू ते डीप पेनिट्रेट व्हायला मदत करतो. हेड्स व्हाईट हेड्स काढणं तू आता आले. हा. ते दुखतं ना ग.
हाँ थोड़ा अभी क्या करे, कुछ पानी के लिए कुछ खोना पड़ता है। आहे ब्लैकहेड, हाँ व्हाइटहेड साइड। ते काय टोनर आहे? ओके, डप 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 मेथड। पहिल्यांदा कोणीतरी असं टोनर लावते मला, नाही तर मी तर हातावर घेते सर सकट सोडते, असं लावायचं असत। टोनरचं ऍक्च्युअल काम काय असत, खरंच काय होतं का टोनरनी? हा आपले पोर्स वगैरे ओपन झालेले असतात ते क्लोज होण्यासाठी। पण ऍक्वा फ्लो मसाज, फ्लो मसाज। जवळजवळ 5-10 मिनिटं झाली तू मसाज करतेस ना? हा ऍक्वा फ्लो मसाज। हेलुरॉनिक सिरम ॲम्पूल आपण यात क्रीम मध्ये मिक्स करणार आहोत। अच्छा, हा ड्राय स्किन असल्यामुळे ते ओके ओके हायड्रेशन देण्यासाठी काम करत। ओके, कुठल्या क्रीम मध्ये? मसाज क्रीम मध्ये। हायड्रोनिक ऍसिडचे बेनिफिट्स काय होतात? ड्राय स्किन असल्यामुळे ड्राय हायड्रेटिंग करण्याचं काम करत। किती वेळ मसाज? 10 ते 15 मिनिट मसाज। आता झाली 10 मिनिट झालीच असतील। 10 तास जेव्हा थांबले नाहीये चालूच आहे, छान वाटते बघितलं। विनया 20 मिनिटं कंटिन्यू मसाज करत होती आणि मला झोप पण लागलेली मध्ये, म्हणजे सिरियसली एवढं भारी ना। ते काल मी रात्री किती वेळा उठली असेल, अरू एवढा 1 वर्षच व्हायला आला तरी पण तो 2-3 वेळा तर उठतोच उठतो रात्री, त्याच्यामुळे माझ्या झोपेचं अक्षरशः पहिले मला एवढी गाढ झोप लागायची आणि आता म्हणजे झोपेची म्हणजे वाट लागले, इथे ती माझी अशी भरून निघाली भारी, म्हणजे मला शुद्धच नाही एवढं ते मसाज करते तरी मी आपली गुलढगात। थँक्यू विनया, भारी वाटलं, मस्त। फेस पॅक, हां फेस पॅक, हां। थोडा ठीक आहे का हा? किती वेळ ठेवायचा? 15 मिनिट। लगेच मला असं वाटतंय की चेहऱ्यावर म्हणजे माझ्या डोळ्यांवर कोणीतरी हात ठेवलाय किंवा काळो खालाय, लाईट रेज आतापर्यंत पास होत होत्या पापणीतून आतमध्ये, त्याच्यामुळे थोडं तरी उजेड वाटत होतं। आता एकदम असं वाटतंय का लाईट घालवलंय, आता तोंड पण बंद होणार आहे। हे तू पॅक लावलायस तो डोळ्यांना पण लावलाय आणि ओठांना पण, म्हणजे याच्यात केमिकल नसणार आहे, नॅचरल असणार आहे ना। आणि हे फेशियल जे आपण करतो हायड्रा फेशियल ना, हे डर्मासेज। चार्जेस किती याच्या? 2500 आहेत। 2500? हा ओके। स्टार्टिंग किती पासून आहे? म्हणजे बेसिक 800 पासून आहे। हा तू इकडे शिकले म्हणे? हा हा, मी मेकअप आर्टिस्टचा डिप्लोमा केला इथे, इथूनच। हा हा। आणि हे फेशियल वगैरे करण्यासाठी लोटस ब्रँड कडून प्रोफेशनल येतात? हा हा, ट्रेनर येतात। अच्छा, हा नॅशनल ट्रेनर वगैरे येतात, ते आम्हाला शिकवतात। झाली 15 मिनिटं। पहिलाच पॅक असेल माझा जो असा निघतोय उजेडाला उजेडाला डोळ्यासर उजेडाला। आतापर्यंत मी जेवढे घरच्या घरी पॅक लावलेत ना, ते असे ड्राय झाल्यानंतर त्यांना पाण्याने धुतल्याशिवाय पर्यायच नसायचा। हा पहिला जो असा निघतोय सहज सोपा, अजून प्रोसिजर आहे नवीन? हा हा, अजून टोनर आहे, फिनिशिंग प्रोडक्ट लावायचे आहेत। तसेच मला मस्त गारगार वाटतंय, फ्रेश वाटतंय हे टोनर। हा वास मस्त आहे टोनरला। पुन्हा आपण हायलुरॉनिक ॲम्पूल यूज करणार आहोत। अच्छा, काही नाही असंच लावायचं फिनिशिंग, मग अशा आपण क्रीम मध्ये क्रीम मध्ये। हा आता असंच
फिनिशिंग क्रीम. अच्छा, त्याच्यानंतर फिनिश. ओके, थँक्यू. हो, भारी वाटलं मला, थँक्स टू यू. खरंच सुंदर वाटलं, एकदम फ्रेश. थँक्यू सो मच. एकदम लख 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 लख, चमचम चमचम, गोऱ्या गोऱ्या घालावी. मस्त लोटस ची लाली, लोटस सगळं चढलेलं आहे. थँक्यू विनया, थँक्यू. तू मसाज केलास तर मी खरंच, म्हणजे मी कधी माझा धुवा लागला तेच मला समजलं नाही. भारी, थँक्यू सो मच. आता विनया म्हणते की आजच्या दिवसामध्ये मला संध्याकाळी फक्त प्लेन वॉटरने वॉश करायचं आहे, अदरवाईज शक्यतो घसा घसा फेस वॉश वगैरे लावायचं नाहीये. ओके चालेल. आत्ताशीच ग्लो आलेला आहे, अजून बर्थडेला 2 दिवस आहे, तोपर्यंत अजून वाढेल. थँक्यू सो मच. फॅशन ब्युटी पार्लर मध्ये खरंच खूप एक्सलंट सर्व्हिस मिळते या सगळ्या जणी आहेत ना, स्टाफ त्यांचा भारी आहे, एकदम छान ट्रेंड आहे, मला भारी वाटलं. त्यांचा नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे, खाली त्यांचा ऍड्रेस सुद्धा आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये, एकदा चेक करा. आता सध्या वेडिंग सीझन आहे, सर पण बिझी आहेत, भरपूर ऑर्डर्स आहेत, तुम्ही सुद्धा तुमचा स्लॉट लवकर बुक करा जर तुम्हाला एखाद्या छान मेकअप आर्टिस्टची गरज असेल तर. ओके, थँक्यू सो मच, बाय, भेटू बरोबर. चलो.